खाजगी क्षेत्रातली आरक्षणाची गरज कशा पद्धतीने आपल्याला अधोरेखित करती यावरती राजेंद्र दारोळे सर हे बोलतील। PBSC चे आहेत ते, मी सरांना विनंती करेल की आपण सर या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं। सकाळपासून सगळे कोमेजलेले चेहरे दिसत आहेत मला, बराच वेळ वाट बघताय तुम्ही, तुमच्या पेशन्सचं खरंच कौतुक केलं पाहिजे। आणि तरी देखील तुम्ही मला ऐकणार आहात, थोडा काळ सहन करावं लागेल तुम्हाला। खूप छान कार्यक्रम चाललेला आहे सकाळपासून आणि अत्यंत एनलाइटनिंग असा हा कार्यक्रम आहे। वेगवेगळे पैलू आपल्या आयुष्यातले आपल्या वक्तृत्वाने आपल्यापर्यंत अजून जास्तपणे उजळ केले गेले आहेत आपल्या वक्त्यांच्या माध्यमातून, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळलेल्या आहेत। मी सांगण्यासारखं फारसं काही उरलेलं नाही, पण एक जो कॉमन धागा मला या सगळ्यांच्या वक्तव्यामधून, जो आपल्याशी आपल्यालाही बऱ्याच लोकांना ह्याची जाणीव झाली असेल, तो हा आहे की आपण खूप अज्ञानी आहोत आणि आपण किती अज्ञानी आहोत ह्याची मोजमाप आता आपल्याला केले पाहिजे। कुठल्या बाबतीत अज्ञानी आहोत याची देखील आपण मोजमाप आपण केलं पाहिजे। कुठे कुठे आपण कमी पडत नाही, आपण सगळीकडेच कमी पडतोय। आपल्याकडे शिकलेल्या लोकांची कमी नाही। बाबासाहेब म्हणाले होते की मला 10 वकील, 15 डॉक्टर, अमुक एक आकडा इंजिनियर्स एवढे असतील तर समाजात बदल घडवू शकेल, त्याच्या कैक पटीने जास्त ह्या सगळ्या क्षेत्रातली माणसं आपल्याकडे आहेत। पण तरी देखील आज आपली अशी परिस्थिती काय की खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण मागावं लागतं आणि ते मिळेल का परत ह्याची काही खात्री कोणाला काही सांगता येत नाही। तर ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवरती जी कॉमन गोष्ट ही आहे की आपण बाबासाहेब तर प्रत्येकाने वाचले, बाबासाहेबांचा जीवनपट सगळ्यांना तोंडपाठ आहे, कुठून सुरुवात, केव्हाचा जन्म, महापरिनिर्वाण दिन, कुठल्या दिवशी काय करतात, इथपर्यंत लोक आजकाल व्हॉट्सॲपमध्ये तर कॅलेंडरच्या प्रत्येक दिवशी बाबासाहेबांनी अमुक तारखेला अमुक साली काय केलं होतं ह्याची सगळी रोजनिशी मला मिळत असते। व्हॉट्सअप ही खूप मोठी युनिव्हर्सिटी आता निर्माण झाली, त्यातलं खरं किती खोटं किती ते आपल्यालाही कळत नाही। आपण अज्ञानवश बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या देखील फॉरवर्ड करत असतो आणि समजूनही ऐकत असतो आणि त्याप्रमाणे आपले परसेप्शन्स आपण बनवत असतो। बघा, मानवी आयुष्याचा जो खेळ आहे ना आपल्या सगळ्या, हा परसेप्शनचा खेळ आहे। आपण एखाद्या गोष्टीकडे कुठल्या नजरेने पाहतो आणि आपण त्या गोष्टीला तर्कनिष्ठतेवरती त्याचं घासून ती गोष्ट किती सत्य आहे हे जाणून घेण्याचा किती प्रयत्न करतो। ही जी तर्कनिष्ठता आहे, सद्सद विवेक बुद्धी आहे, ही आपली आत्ता किती जागृत आहे हा मूळ प्रश्न आहे। बरं, ह्या सगळ्या समस्यांचं जे काही कारण आहे त्याचा आजपर्यंत सकाळपासूनच्या डेलिब्रेशनमध्ये कुठे उल्लेख झाला असंही मला दिसलं नाही। त्याचं कारण आपण जाणूनच घेतलं नाही, कारणच माहिती नाही तर आपण उपाय काय करणार। ॲलोपॅथीमध्ये आपले डॉक्टर साहेब असतील, ते सांगतील लक्षणांवरती उपाय केले जातात। आपण सगळे लक्षणांवरती उपाय करत आहोत आणि शोधत आहोत। बेरोजगारी का आहे, सरकारची नीती चुकीची आहे, खाजगी क्षेत्रात आरक्षण का पाहिजे, सरकारी नोकऱ्या संपल्या, स्कॉलरशिप आपली मुलं का नाही शिकत, परदेशात का नाही जात, स्कॉलरशिप मिळत नाही, ड्रॉपआउटचं एवढं मोठं प्रमाण का आहे, नगरपालिकांच्या शाळांमधून चांगलं शिक्षण का दिलं जाऊ शकत नाही। देशामध्ये आपले रोल मॉडेल आता बनलेले आहेत ना, प्रोटोटाईप बनलेला आहे दिल्लीमध्ये, तुम्हाला माहिती आहे सगळं, कुठल्याची गरज घेण्याची, नाव घेण्याची गरज नाही। ते इतर राज्यांमध्ये का नाही राबवलं जाऊ शकत, जे चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या मानल्या पाहिजे। पण ह्या सगळ्यांच्या मागे एक विशिष्ट मनोभूमिका आहे लक्षात घ्या, आणि ती मनोभूमिका जातीयवादी मनुवादी लोकांची आपल्याबद्दल असलेला जो आकस, आपल्याबद्दल असलेली जी हीनपणाची भावना ह्या लोकांना वरती येता कामा नाही, हे लोक शिकून आपल्या एवढे वरती येता कामा नाही। कारण ही सगळी व्यवस्था, सगळ्या शासनाच्या सगळ्या योजना
ह्या सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचवणारी जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये काम करणारे यांचे मंडळी आहेत ना सगळी. साहेब आमचे किती वर्ष, जवळजवळ 25-31 वर्ष मंत्रालयामध्ये काम केलेलं आहे, त्यांना माहिती आहे झारीतले शुक्राचार्य कुठे कुठे बसलेले असतात. आणि त्यांची ती जी मानसिकता आहे ती कशी बनली जाते, ते लहानपणापासून शाखेमध्ये जातात, संघ दक्ष वर्षानुवर्ष करतात ना हो, म्हणून तर आपल्याबद्दल एवढं पराकोटीचं द्वेष आहे त्यांच्या अंतकरणामध्ये. आपल्या अंतकरणामध्ये आहे का त्यांच्याबद्दलचं एवढं पराकोटीचं द्वेष? कारण आपण करत नाही ना ते. आम्ही या महापुरुषांचे अनुयायी आहोत, त्यांना वाचतो, वर्षातनं 3 कार्यक्रम करतो, आणि मग आयर साहेबांसारखे आमचे धडपडे चळवळी मित्र असतात, ते मधून मधून सातत्य लागतात काही ना काहीतरी करत राहण्याचं, आम्ही करत असतो. पण ह्या सगळ्या गोष्टी इतक्या तोकड्या आहेत की म्हणतात ना आबाळ फाटले तुम्ही कुठे कुठे ठिगळ लावाल. सगळ्यात मोठा जो शत्रू आहे तो जातीयवाद आहे, ती जाती व्यवस्था आहे, त्याच्याबद्दल बोलताना आपण फार क्वचित दिसतो. तो किती मोठा विषय आहे याच्याबद्दल 5 दिवसाचं वर्कशॉप ठेवल्यानंतर काहीतरी आपल्या डोक्यात शिरेल. बाबासाहेबांच्या ॲनिहिलेशन ऑफ कास्टची उकल अजूनही भल्या भल्या बुद्धिजीवी लोकांना करता आलेली नाही. आजही या देशात एक माणूस असा बुद्धिजीवी नाही ठामपणे सांगू शकेल की बाबासाहेबांना ॲनिहिलेशन ऑफ कास्टमधून हे म्हणायचं होतं. केवळ आंतरजातीय विवाह करून हा जर प्रश्न सुटला असता तर आपण बऱ्यापैकी सुधारलेलो झालो असतो आत्तापर्यंत. तात्पर्य असं आहे की हे जे विषय आहेत याबद्दलचं कुठलंही वैचारिक मंथन आपल्या समाजामध्ये होताना दिसत नाही. आपल्याकडे जेवढी प्रबोधनात्मक भाषणं होतात त्या सगळ्यांचा एक कॉमन त्यांचं एक सूत्र आहे, बाबासाहेब त्यांच्या आयुष्यातल्या वेगळ्या वेगळ्या पैलूंबद्दल आपण बोलणं, ते किती महान होते. अरे ते महानच होते, त्यांच्यामुळे तर आम्ही आहोत. मग अशी कोणीतरी म्हणालं ना त्या आपण खातो त्या भाकरीवर नाही, आमच्या प्रत्येक आमच्या अस्तित्वावरच त्यांचा उपकार आहे, आमचं अस्तित्व त्यांच्यामुळे आहे. नाहीतर आम्ही आज एवढे चांगले कपडे घालून चांगल्या घरांमध्ये फ्लॅट्समध्ये राहून AC गाडीतून फिरू शकलो नसतो. आमचं सगळं जीवन त्यांच्यामुळेच आहे, हे वेगळं काय कोणी सांगायची गरज आहे का कुठल्या वक्त्याला? जयंतीमध्ये तुम्ही जाऊन बघा, सगळ्या ठिकाणी 99% जयंत्यांमध्ये हाच एक कॉमन धागा असतो, बाबासाहेबांनी अमुक साली अमुक दिवशी हे केलं. मग त्यामध्ये वक्ते मंडळी आपली टाळ्या घेतात, सगळं सगळं सगळं, ती एक वेगळी व्यवस्था आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन उरलेले दिवस जे आहेत 362 दिवस, त्याच्यामध्ये आपलं जे प्रबोधन व्हायला पाहिजे, बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हटलंय, निश्चयाने निमूटपणे आणि सातत्याने काम करत राहा, ते आपण विसरून जातो. शिका संघटित व्हा, संघर्ष करा, हे तर सगळं केलं, राजकीय पक्ष काढले, संघर्ष आपसातच करत बसलो वगैरे वगैरे वगैरे. बरं, ह्याचंही मूळ कोणाला नाही कळलं आपल्याला की आपल्या समाजामध्ये एवढे राजकीय पक्ष असून आपली ही अशी अवस्था का भिकाऱ्यासारखी? हा 20%, 30%, 40% निधी जो आधीच तो मुळात कमी आहे आपल्यासाठी आणि तोय अशा पद्धतीने वळवला जातोय, आणि भीक मागितल्यासारखं विद्यार्थी बिचारे तिकडे हॉस्टेलमध्ये राहतात, परदेशामध्ये जी गरीब घरातली मुलं जातात शिकायला, त्यांच्या आई वडिलांना घरदार विकून शेवटी त्यांना तिथे पैसे पाठवावे लागतात त्यांच्या पहिल्या दुसऱ्या वर्षाच्या शैक्षणिक खर्चासाठी. अशी कित्येक उदाहरणं आहेत, अन्यथा त्यांना बाहेर काढलं जातं परदेशातल्या युनिव्हर्सिटीजमधनं, त्यांना परत यायला तिकिटाचे सुद्धा पैसे नसतात. ही अवस्था आज आपली कशामुळे आहे? आपण जर म्हणतो आम्ही या देशाचे मालक आहोत, आमच्या बापाने संविधान लिहिलंय, अरे पण त्या संविधानाचा आपण अर्थ लावून त्याच्यावर काम किती करतो आहे? बापाची जहागिरी आहे पण ती कसली, तर ती कसलीच नाही, तर त्याच्या जहागिरीचा उपयोग काय? आमच्या लोकांनी महारवतन इनामी विकून टाकले ना पूर्वीच, विकलं की नाही? किती लोकांची महारवतन शिल्लक आहे? माझी नाही आहे, माझ्या आधीच्या पिढीच्या काळातच त्याचा झालेला आहे सगळा. मला हे सांगायचं आहे आपल्याला की इथे आपल्याला 2-3 गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत. आपला मुख्य शत्रू आणि ह्या आपल्या सगळ्या विनाशाचं मूळ ही जातीव्यवस्था आहे, हा विषय नाही तरी मी मानतोय, कारण हे सगळं याच्याशी निगडीत आहे. त्याच्यानंतर ती सोडवण्यासाठी आपल्याकडे जी वैचारिक क्षमता पाहिजे, जी थिंकिंग स्किल्स पाहिजेत, ती आपल्याकडे नाहीत. आपण किती लोक एक विषय घेऊन त्याचं ॲनालिसिस करू, असे कार्यक्रम महाराष्ट्रभरात किंवा देशभरात किती झाले? फार कमी झाले किंवा नाहीच झाले, नाहीच्या बरोबर. तिसरी गोष्ट मी तुम्हाला मगाशी म्हटलं की एवढे भाराभर राजकीय पक्ष आहेत आपल्याकडे तरी, आणि सगळे बाबासाहेबांचं नाव घेतात बरं का,
सगळ्यांची फिलॉसॉफी एक, बाबासाहेब सगळ्यांसाठी एक, पण तरी तुमच्यामध्ये मतभिन्नता का रे बाबा? तुम्ही एक दुसऱ्याची टांग ओढणं, हात ओढणं, पाय ओढणं हे प्रकार का? कोणी कोणाच्या मांडीवर जाऊन बसतो, कोणी सामाजिक न्यायमंत्री होतो, कोणी काय होतो, कोणी संघर्ष करतो रस्त्यावर, हे सगळं काय आहे? बरं, सत्तेत आल्यावर सुद्धा तुम्हाला तुमचा हक्क जो आहे तो मिळवता येत नाही. तुम्ही तिथे वाघासारखे नाही जगत, तुम्ही तिथे एखाद्या लाचारासारखे जगता. हे सगळं का होतंय? कारण आपल्यामध्ये परस्पर सहकार्याची भावना नाही. कोऑपरेशन हा एक मोठा फॅक्टर आपल्या आंबेडकरिझम मुवमेंटमधून मिसिंग आहे. बाबासाहेबांचे गुरु जॉन डेवे यांनी या विषयावर एक मोठं पुस्तक लिहिलेलं आहे, कोऑपरेशन डेमोक्रेसी इन एज्युकेशनमध्ये त्यांनी त्याच्याबद्दल खूप वाहवाह केलेला आहे. कोऑपरेशन म्हणजे फक्त ज्या आपण म्हणतो ना, ज्या पतपेढ्या किंवा दूध संस्था अशा ज्या गोष्टी, कोऑपरेटिव्ह पतपेढी गावागावांमध्ये आहेत ना, दूध संकलन केंद्र, ते पण कोऑपरेटिव्ह, साखर कारखाने, एक त्यांची लॉबी बनलेली आहे, कोऑपरेटिव्ह लॉबी ज्याला म्हणतो, तेवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे कोऑपरेशन. कोऑपरेशन तुमच्या रोजच्या जीवनाचा भाग आहे. शेअरिंग एक्सपिरियन्सेस आहेत. माझा अनुभव, तुमचा अनुभव जेव्हा आपण एकमेकांशी शेअर करतो तेव्हा आपल्याला कळतं की आपला शत्रू एक आहे. आणि मग ह्या गोष्टी जर होत नसतील तर आपण कितीही राजकीय पक्ष काढले, कितीही मोठ्या मोठ्या चळवळी केल्या, तर आपण कधी सत्तेत येऊ शकत नाही. आणि सत्तेत येऊ शकत नाही म्हणून आपली ससे उलपट कायम राहणार. राहिला प्रश्न बेरोजगारांचा. गेले कैक वर्षात तुम्ही पाहिलेलं आहे आणि हे सरकार आल्यापासून तर अतिशय वेगाने हे काम चालू आहे. बऱ्याच मोठ्या मोठ्या प्रॉफिटमध्ये असलेल्या कंपन्या विकल्यात त्यांनी, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमधल्या किती कंपन्या विकल्यात. तुम्ही काय करू शकता सांगा मला, तुम्ही सांगा. भारतामध्ये एक आंदोलन तरी झालं का रस्त्यावर उतरून ह्याच्या विरोधात? कारण आम्ही सगळे, अंबानींनी दिलं आहे आम्हाला जिओ धन धनाधन 1.5 GB रोज. पोरांना नोकऱ्या नाहीत म्हणून स्विगी झोमॅटोमध्ये 10-12 हजारामध्ये नोकऱ्या करतात बिचारे, 12-12 तास. त्यांच्याकडे कुठला वेळ आहे हो संघर्ष करायला? ज्यांच्याकडे वेळ होता त्यांनी प्रबोधनाचं काम, म्हणजे आमची पिढी, हा दोष आम्हाला आहे, हे जर व्यवस्थित केलं असतं तर आज थोडेसे फरक असता या परिस्थितीमध्ये. राजकीय बोलायचं नाही, मला आयर साहेबांनी सांगितलं होतं, पण मी कुठल्याही राजकीय पक्षाचा उल्लेख नाही करत. पण राजकीय चळवळ ही अल्टिमेट आहे आपल्या सगळ्यांच्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य ठरवणारी. याच्या पलीकडे काय आहे? तुमच्याकडे, आपल्याकडे पॉवर कुठली आहे दुसरी सांगा. एकेकाळी नुसतं बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली म्हणून या मुंबईमध्ये रस्ते बंद होत होते, आठवत असेल आपल्यापैकी बऱ्याच लोकांना. या इथे सुमननगरमध्ये हायवे जॅम केला होता आपल्या पुरांनी आणि आपल्या सगळ्या जनतेने 5 तास. हिंमत नाही झाली कुठल्या सरकाराची त्यांना जेलमध्ये टाकून. काही लोकांवर केसेस झाले असतील, नाही असं नाही, पण ती ताकद आता कुठे गेली? आता तुम्ही एक हात मारा बरं, एक आंदोलनाला किती मुलं येतात बघा. अहो, त्यांच्या रोजच्या जीवनाचा जो रोजीरोटीचा प्रश्न आहे तो सुटत नाही आहे. आणि ही परिस्थिती दिवसेंदिवस अजून बिकट होणार आहे. आपण गुलामी घ्या रस्त्यावर ऑलरेडी आहोत आपण गुलाम. आपण मानसिक गुलाम आहोत, कारण माझ्या भगिनी ज्या सगळ्या घरी असतात त्या दिवसभर त्या अशाच सिरियल बघतात ज्यातनं गुलामगिरीची मानसिकता घडते. त्यांच्यावरती सातत्याने सगळ्या टी व्ही चॅनल्समधनं, सगळ्या न्यूज चॅनलमधनं हेच बिंबवलं जातं की तुम्ही एवढंच करायचं आहे, तुमचं एवढंच प्रारब्ध आहे, हे तुमचं नशीब आहे. पण हे नशीब बाबासाहेबांना नव्हतं का? त्यांना नव्हतं का प्रारब्ध? एकट्या माणसाने एवढं हिमालयापेक्षा मोठं प्रचंड काम करून गेले ते. त्यांचे वारस जर आम्ही म्हणू तर त्यांना आम्ही किती वाचतो आणि त्यांना किती आम्ही त्यांच्या विचारांचं पालन करतो. समाज जागृतीचा अग्नी सतत पेटता ठेवा. एक नाही, असे अनेक कोट्स आहेत बाबासाहेबांचे. एक एक कोट, एक एक माणसाने जरी आयुष्य वाहून घेतलं तरी तुम्हाला अख्खं आयुष्य कमी पडेल त्यांना समजायला. ज्योतिरावांनी सांगितलं की विद्येविणा मती गेली, मतीविणा नीती गेली, नीतीविणा गती गेली आणि गतीविणा वित्त गेले, वित्ताविणा शूद्र खचले. एवढा मोठा अनर्थ एकट्या अविद्येने केला, याचं इंटरप्रिटेशन आम्ही काय केलं? विद्येविणा मती गेली म्हणून आम्ही शिकलो नाही म्हणून. पण शिकलात ना आता? मग आता का तुमची अशी अवस्था? असं म्हणतात ह्या महाराष्ट्रामध्ये दोन जाती
शैक्षणिक दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या सक्षम आहेत किंवा पुढारलेले आहेत किंवा जागरूक आहेत? कोण? एक ब्राह्मण आणि दुसरे बौद्ध. असं म्हणतात ना की ब्राह्मणांनी मटण महाग केलं आणि बौद्धांनी पुस्तकं महाग केली. पण ते वाचल्यानंतर आपण बाबासाहेबांच्या विचारांचं जे राईट इंटरप्रिटेशन होतं 21व्या शतकासाठी, त्याच्यातला जो डायनॅमिझम होता तो आपण किती समजून घेतला. शिका संघटित व्हायचा अर्थ आपण किती संघटित किती समजून घेतला. बुद्धम शरणम गच्छामि म्हणतो त्याचा अर्थ आपण किती समजून घेतला. ह्या सगळ्याचं राईट इंटरप्रिटेशन होण्यासाठी आपल्याला आपल्या थिंकिंग स्किल्स डेव्हलप कराव्या लागतील. आपल्याला आपली ॲनालिटिकल पॉवर वाढवावी लागेल. प्रत्येक गोष्ट तर्कनिष्ठतेवरती शास्त्र शुद्धरित्या पारखून घ्यावी लागेल. बुद्ध म्हणाले होते ना, मी सांगतो म्हणून कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. कुठलं पुस्तक सांगतो म्हणूनही विश्वास ठेवू नका. तुमच्या तर्कबुद्धीला पटलं तर विश्वास ठेवा. सूर्य आहे असं मी म्हणतो. मी म्हणेन तुम्हाला उद्या सूर्य पश्चिमेला, ही पश्चिम आहे, ही पश्चिम आहे आणि इकडे पूर्व आहे. तुम्ही मान्य कराल का नाही? कारण तो इकडनंच उगवतो ना. मी काही सांगितलं तरी तुम्हाला दिसणार इथूनच. तुमची तर्कबुद्धी जेव्हा विकसित कराल तेव्हाच तुम्हाला या सगळ्या समस्यांमधून मार्ग दिसतील. खाजगी क्षेत्रातलं आरक्षण हरियाणा सरकारने 75% आरक्षण दिलं. कोणाला दिलं? सगळ्यांना दिलं. भूमिपुत्रांना दिलं. भूमिपुत्रांमध्ये तिथे जाट आणि खाप ह्या ज्या दोन जाती आहेत ह्या एवढ्या प्रबळ आहेत, त्यांचीच पोरं सगळ्या त्या नोकऱ्या बळकावतील, तुम्हाला काय मिळणार? त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं आरक्षण नाही आरक्षणामध्ये. आत्ताही बरेच राज्यांमधून मागणी होते. इथे सुद्धा काही लोकांनी भूमिपुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे वगैरे वगैरे अशा पद्धतीचे आंदोलनं चालवली होती. बरं, ह्यांच्या आंदोलनाला लोक मिळतात हो? कसे मिळतात? ते पण त्याच लेवलचे असतात ना. मग ते आपल्याकडे का नाही येऊ शकत? कारण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आपण बाबासाहेब जरी समजले तरी आपण आपल्या लोकांमध्ये आपलं प्रबोधनच करत राहतो. आमच्याकडले आमच्या एक माझे एक चांगले मित्र आहेत, जवळचे नाव नाही घेणार मी त्यांचं. त्यांना आम्ही नेहमी बोलवतो की बाबा या आमच्या समाजामध्ये, कारण तुम्ही ओबीसी आहात म्हणून आमच्या समाजाचं प्रबोधन करायला या. तुम्ही आम्हाला किती वेळा बोलवता मला सांगा. आपल्यातले किती व्याख्याते जातात ओबीसी समाजाचं प्रबोधन करायला. हा जो सोशल एंडोसमॉसिसची जी संकल्पना बाबासाहेबांनी सांगितलेली आहे ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये, ती प्रत्यक्षात घडते का? बरं, परत इथेच येऊ आपण की राजकीय ताकदीशिवाय तुम्हाला कुठल्याच सोयीसुविधा मिळू शकत नाहीत. तुम्ही तुमच्या बापाच्या पगारावर हक्कच सांगू शकत नाही. मग त्यासाठी लागणारा जो समाजाचा जो रेटा पाहिजे तो नेत्यांवर आहे का? आपल्या आपले लोक सगळेच्या सगळे व्यक्तिपूजक आहेत. कोणी अमक्या अमक्याचा भक्त, कोणी तमक्या तमक्या साहेबाचा भक्त, कोणी तमक्या तमक्या सरांचा भक्त. सगळे भक्त मंडळी निर्माण केली आम्ही. आणि त्यांना कशाला दोष देता? ते भक्त आहेत म्हणून आम्ही काय वेगळं करतो? अरे, आम्ही बाबासाहेबांचे भक्त का नाही? त्यांनी शिकवलेल्या ज्ञानाचे भक्त का नाही? त्या ज्ञानाचे उपासक का नाही आम्ही? त्यांनी शिकवलेल्या गोष्टी जर आम्ही आत्मसात केले आणि आमच्या नेत्याला कान पकडून विचारलं, माझ्या बजेटचे एवढे पैसे चोरी होतात दरवर्षी, तू काय झोपा काढतोस का त्या पार्लमेंटमध्ये बसून, का तुला तिथे टिंगलटवाळी करायला पाठवलंय आम्ही? हे किती समाज विचारतो? समाजाचा नेत्यांवरती दबाव पाहिजे. आता इथं उलटं झालंय ना आपल्याकडे. आपण सगळं उलटेच, आपला प्रवासच उलटा झालेला आहे. समाजावरती नेत्यांचा दबाव आहे. अमुक एक नेता तिकडे जाऊन त्यांना सांगतो, मेरे इतने वोटर्स आहे मुझे ये दे दो. सगळे भिकारी आहेत, झोळ्या घेऊन जातात तिकडे. पण यांना भिकारी बनवायला आपणच प्रोत्साहन दिलं ना. आणि परत आपण त्याच विषयाकडे येऊ. साहेब म्हणतात तसं, 20 लाख कोटीचं मत तुम्ही केवढ्याला विकता, परत हा आहेच भाग. तेव्हा आरक्षणाचा प्रश्न हा खाजगी क्षेत्रात आरक्षण देऊनही सुटेल असं तुमच्यापैकी किती लोकांना वाटतं? एक प्रयोग झालाय हरियाणामध्ये, आत्ताच झालंय ते, त्या फेब्रुवारी मार्चमध्येच झालंय. त्याचे आता अजून परिणाम बाहेर यायचे. तो किती लोकांना वाटतं की असं खाजगी क्षेत्रात आरक्षण मिळेल आपल्याला? आणि का मिळावं? तुमचं काय आहे?
माणूस कुठल्या तरी मजबुरीने काहीतरी देतो. माझ्या खिशात जर 10,000 रुपये आहेत आणि मला एखादा माणूस म्हणाला बाबा मला 100 रुपये तू दे त्यातले, मी क्या द्यावेत त्याला माझी इच्छा नसेल तर. पण त्याच्याबरोबर 50 माणसं असतील आणि म्हणाले त्यातलं तुझ्या हक्काचे एवढे पैसे आहेत, माझ्या हक्काचे एवढे ते टाक. हा हक्काचा प्रश्न जेव्हा येतो ना तेव्हा तिथे जन आंदोलन तयार होतं आणि ते जन आंदोलन सरकार बदलू शकतं, सरकारांना झुकवू शकतं आणि समाजाची बांधिलकी मानणारे, समाजाला घाबरणारे नेते बनवू शकतं. ही प्रोसेस आहे. पे बॅक टू सोसायटी प्रोग्राममधून आम्ही या प्रोसेसला ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. आमच्या 3-4 संघटनांची जी नावं आपण पाहतात इथे बॅनरवरती, आम्ही सगळ्यांनी कोलॅबोरेशनमध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे की ज्याला जे चांगलं येतं ते त्याने येऊन या विद्यार्थ्यांना शिकवावं. यूथ हा आमचा टार्गेटेड ऑडियन्स आहे. आपल्यापैकी ज्यांना कोणाला अशा पद्धतीची प्रशिक्षण शिबिरं करवायची असतील त्यांनी आहेर साहेब, माझा नंबर, राजेश कांबळे, आम्ही सगळे एकत्र काम करत आहोत. मी महेश कांबळे सरांना पण विनंती करेन की त्यांनी देखील आमच्या मुलांना येऊन किंवा आपल्या समाजातील मुलांना येऊन प्रबोधनाच्या या कार्यक्रमामध्ये आपला जो काही योगदान आहे ते द्यावं. ज्यांना ज्यांना जे जे चांगलं जमतं त्यांनी ते सांगा ना. बाबासाहेब कोणाच्या एकाच्या मस्तकात मावणारे बिल्कुल नाही आहेत. एका मेंदूमध्ये बाबासाहेब समावणारच नाहीत कधी, एवढं मोठं प्रचंड कार्य आहे त्यांचं. 1,000 मेंदू लागतील मला बाबासाहेब समग्रपणे समजवायला समाजाला. त्यासाठी वेगळ्या वेगळ्या लोकांची गरज आहे. वेगळ्या वेगळ्या संघटनातून काम करणारे आपले बुद्धिजीवी लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगले चांगले लर्नेड लोक आहेत माझ्याकडे. तेव्हा आपल्या सगळ्यांना मला ह्या निमित्ताने हे सांगावंसं वाटतं की ह्या सगळ्या संघटनांच्या माध्यमातून आम्ही प्रशिक्षण शिबिरं चालू केलेली आहेत. 1 दिवसांची, 2 दिवसांची, 5 दिवसांची जे काय असेल, जे आमचं जे प्लॅन असेल ते सगळ्या गोष्टी त्याप्रमाणे होतील. आणि त्यातून कोणालाही काही कुठलं पॉलिटिकल प्रशिक्षण देऊ पण कुठल्या राजकीय पक्षाचा पक्षपात नाही आपल्याकडे. नो नॉन पॉलिटिकल, नॉन रिलिजियस आणि नॉन एज्युकेशनल असं हे प्रबोधन राहील. तर ज्यांना कोणाला हे पुढे घडवायचं असेल, खास करून यूथ्सना मी सांगू इच्छितो की तुमचंच भवितव्य धोक्यात आहे. आमचं तर झालं, मी तर रिटायर्ड आहे, मला पेन्शन मिळते, कधी बंद होईल सांगता येत नाही, पण तरीसुद्धा आमचं संपलं आहे सगळं. तुमचं भवितव्य धोक्यात आहे, तुम्हाला याची गरज आहे. आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत, तुम्ही फक्त या म्हणायची खोटी की आम्ही आलोच. एवढं बोलून मी आपली रजा घेतो. थोडंसं विषयांतर झालं असेल त्याबद्दल क्षमा करा. जय भीम, धन्यवाद.